सदस्य आहे. माझ्यापेक्षाही अनेक वरिष्ठ नेते पक्षात आहेत, मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलंय. तुम्ही नवे पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शहा यांनी करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पक्षात माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ नेते आहेत, कोणताही निर्णय हा पक्षच घेत असतो. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरण यशस्वी हो आणि स्वातंत्र्य दरम्यान स्वतंत्र सैनिकांनी पाहिलेल्या भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचं आमचं स्वप्न आहे, असं शहा म्हणाले. तुम्ही कधी स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पाहता का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना मी नाही तर यावर केवळ पक्ष विचार करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी कलम 370 नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही भाष्य केलं. कलम 370 NRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कलमासारखे कायदे हे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील आहेत. गेल्या 70 वर्षांपासून हे कायदे लागू होण्याच्या प्रतीक्षेतच होतो. आता कोणतेही निवडणुका नाहीत, आम्ही निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले नाही. देशातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला राजकारण करायचं नाही तर देशाला उत्तम स्थान मिळवून द्यायचं आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, झुमन न्यूज, नवी दिल्ली.